काय सांगितलं, म्या मी अशी घराची वास्तुशांती केली की लोक गोड जेवण करतात, मी बकरी करतो, लोक केलतन ठेवतो, मी बाया नाचवल्या. बरं का? त्याचा परिणाम असा झाला की 2-1 लाखाचं नुकसान 15 दिवसात माझं झालं. आणि मला असं वाटलं की हे वाईट केलं, वाईट होतं. बरं का? वाईट केलं, अतिशय वाईट होतंय. आता तो माय करीन महिन्याची वारी पण आनंदीची करू. बरं का? तुम्ही ड्रीम येत आहे, त्याचं नाव वापरू भागवणे, तुम्ही कधी गाठ घ्या. त्यानंच आम्हाला हे सगळं सांगितलं. विठाला 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 आले गावचे पाहुणे आहेत ना, त्यांना विचारा. घडलेला प्रसंग आहे. बरं का? असा आहे. म्हणून ईश्वराचं चिंतन का करायचं, का नामचिंतन करायचं संतांनी? बरं, काय कमी होतं तुकाराम महाराजांना? म्हणून त्यांनी हे सांगितलं आपल्याला. कुठलीच गोष्ट त्यांच्या जीवनात कमी नव्हती. संपत्ती मोठी होती, सन्मान मोठा होता, साक्षात्कार मोठा होता, आणि साधनं मोठी होती. या चार बाजू मोठे असलेले संत तुकाराम महाराज होते. त्या काळात त्यांची 65 लाखाची सावकारकी होती. चरित्रात वर्णन आहे, 450 वर्षापूर्वी 65 लाखाची सावकारकी होती. आता किती झाले ते पैसे? आणि त्यांनी त्या काळात त्या सगळ्या वह्या पाण्यात बुडून टाकल्या. दुष्काळ पडला आणि लोकांना सांगितलं, लोक हो आता काय झालं, दुष्काळ पडलेला आहे, तुम्हाला मुलाबाळांना शिक्षणासाठी पैसे नाहीत, खाण्यासाठी धान्य नाही, जनावरांसाठी चारा नाही, तुम्ही माझे पैसे देऊ शकणार नाहीत. आता माझं अंतकरण असं आहे, मला साक्षी देते, तुमच्याकडून 1 रुपया मला परत मिळवायचा नाही, ते मला नको आहे पैसे. सगळ्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या. म्हणजे पहिली कर्जमाफीची घोषणा करून अंमलात आणणारे संत तुकाराम महाराज. हे 450 वर्षापूर्वी घडलं. बरं का? संपत्ती उडी होती, 1000 एकर जमीन इंद्राय नदीच्या काठाची होती. मोरे इनामदार अजूनही त्यांना म्हणतात. 1000 एकर जमीन इंद्राय नदीच्या काठाची, एवढी मोठी सावकारकी त्या काळात. वादविवाद कुठे जर झाले तर त्या काळचं कोर्ट म्हणजे तुकाराम महाराजांचं घर होतं. म्हणजे महाजन की होती की वाद मिटवण्यासाठी त्यांच्याकडे यावं लागत होतं. बरं का? म्हणजे संपत्ती मोठी होती, सन्मान मोठा होता, साक्षात्कार असा मोठा होता की भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी यायचे, त्यांची कामं करू लागायचे. बरं का? साक्षात्कार आणि साधनं अशी मोठी होती. पूर्वी संस्कृतमध्ये असलेली साधनं संत तुकाराम महाराजांनी सोपी आणि समाजाला करून दिली. पतंजली ऋषीने योगसूत्र तयार केली, व्यास ऋषीने ब्रह्मसूत्र तयार केली, नारद महर्षीने भक्तीसूत्र तयार केली, शांडिल्य ऋषीने धर्मसूत्र तयार केली, आणि संत तुकाराम महाराजांनी नामसूत्र तयार केली. आणि परमेश्वराचा नामाचा महिमा सगळ्या समाजाला सांगून टाकला. विठ्ठला म्हणून एवढा मोठा अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराजांचा होता. आणि एवढा मोठा अधिकार असलेले संत तुकाराम महाराज ते म्हणतात, तुम्ही काढा घ्या, त्यांना पिढा संपून जाईल. ब्रह्मरस घे काढा पिढा मारे. एकदा हे ठरवलं की त्याच्यापासून तुम्ही च्युत होऊ नका, बाजूला जाऊ नका, हेच जीवनातलं पथ्य आहे. आणि पथ्य नाम विठोबाचे, आता वेळ संपते आपली. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शेवे. आणि दुसरं वाचेने काही सेवन करू नका. वाचेला वळण चांगलं द्या, आणि वाचेला वळण चांगलं मिळालं की तुमच्या जीवनात कृती चांगली घडेल, तुमचं चित्त स्थिर राहील. आणि चित्त स्थिर झालं की त्या चित्तातून जे निघालेले संस्कार आहे ते त्या कुटुंबाला सुखी ठेवतील, तुम्हाला सुखी ठेवतील, असं आहे. म्हणून विठोबाचं नाम हे पथ्य आहे. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे. मग यांना काय भवर रोग ऐसे जाय, हे सामान्य रोग, व्यावहारिक रोग हे डॉक्टरांच्या औषधीनं. औषधीच मित्रासारखी असते माणसाला. बरं का? विद्या मित्रम प्रवासेशु, भार्या मित्रम ग्रहेशु, व्याधिस्त औषधी मित्रम, धर्म मित्रम रतश. प्रवासामध्ये विद्याच मित्राप्रमाणे सांभाळते. बरं का? घरामध्ये पत्नी मित्राप्रमाणे सांभाळी. व्याधी जडलेल्या माणसाला औषधच मित्राप्रमाणे सांभाळतो, आणि मृत्यूसमयी माणसाला धर्मच मित्राप्रमाणे सांभाळतो, असं आहे. म्हणून व्याधीस्त औषधी, म्हणून भवरोग आहे. भवरोग हेच भवरोगाचे औषध. जन्म जरा तुके व्याध अनेक नव्हे बाद.
आणि कडील वर्ग महाराष्ट्र वर्गान असं आहे म्हणून भवरोग आयशे जाय आणि काय शुल्लके तुकाराम महाराज म्हणतात अशी कुठल्याच प्रकारची बाधा जीवनामध्ये होणारच नाही. प्राणी मात्रावर आपले कमांड राहील, प्राणी मात्रावर आपली शक्ती राहील असं हे काळ आहे बरं का. प्राणी मात्रावर सुद्धा आपला दबदबा राहील म्हणून त्या चक्रवेन नावाचा राजा होऊन गेला. पूर्वी त्या चक्रवेन राजाला असं बळ होतं की त्याचा खजिना कधी कमी होत नव्हता. खजिना कमी व्हायचा नाही आणि जर कुठल्या वरच्या राजाला सरकारला तो कर भरत नसेल, करही भरायचा नाही आणि कर कोणाचा गोळाही करायचा नाही. ते रावण त्याच्याकडे कर मागायला आला होता चक्रवेन राजाकडे. कर का भरत नाही असं कुठलं बळ आहे तुझ्याकडे? तो म्हणला बळाचं काय कारण आहे, मी कोणाकडून घेतच नाही काय, मी समाजाकडून कर वसूल करत नाही म्हणून ते वरच्याला मी भरीतच नाही, म्हणजे मी घेतच नाही आणि म्हणून देतही नाही. आता लोक घेतात म्हणून द्यावं लागतं असा नियम आहे त्याचा. घेतो मी देतो मी, मी घेतच नाही द्यायचं काय कारण आहे? मग त्यांना सांगितलं असं कुठलं बळ आहे तुझ्याकडे? तो म्हणला नीतिमत्तेचं बळ आहे माझ्याकडे. चक्रवेन राजा म्हणाला माझ्याकडे नीतिमत्ता आहे आणि नीतिमत्तेचं बळ आहे. बरोबर, काय बळ आहे तुझ्याकडे? म्हणलं बा बघ दाखवतो कसं बळ आहे. त्या शिपायाला सांगितलं दाणे टाक, ज्वारीचे दाणे टाकले आणि घाल म्हणले रावणाची शपथ त्यांना. तो म्हणला रावणाची शपथ आहे, चिमण्यांना दाणे खाऊ नका. सगळ्या चिमण्या दाणे खायला लागले. हां झालं ना, आता परत टाक दाणे. आता परत टाकले दाणे ज्वारीचे आणि सांगितलं तुम्हाला चक्रवेन राजाची शपथ आहे दाणा खाऊ नका. एकही दाणा चिमणीने खाल्ला नाही. रावण म्हटला या पक्षी दाणा खात नाही असं काय बळ आहे? त्यांना सांगितलं माझे बळ तुला दाखवतो. त्यांना चिखलाची लंका केली, चिखलाची लंका केली, त्याला गोपुरं तयार केली आणि हाताने दोन गोपुरं पाडली चिखलाची. रावणाच्या लंकेतली गोपुरं पडली. रावणाला तिकून आरड आली, आपल्या लंकेतलं गोपुरं पडायला लागले. थांबा थांबा म्हणा चक्रवेन राजा म्हणला अजून दाखव काय, नको म्हणलं बाज झालं आता नको दाखव म्हणला. तिकडे गोपुरं पडली आमची म्हटलं मग परत बांधून द्या. रावण म्हणला तेवढे परत बांध, परत बांधून दिली, परत तयार झाली. अधिकार होता तसा अधिकार तुकाराम महाराजांचा होता बरं का. असा प्राणी मात्रावर अधिकार होता. एक वेळेस पर्व काळाच्या वेळेला तुळापूरला त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी संत तुकाराम महाराज देहून निघाले आणि निघाल्यानंतर सगळ्या जंगलातच भागवत होतो. चाकणच्या जवळ आल्यानंतर मेंढपाळ मेंढर राखत होते आणि एक रानटी कुत्र त्या जंगलात राहत होत. माणूस जर दिसला की नरडच फोडायचं, माणूस त्याच्या तडाक्यात सापडला की छाती उपाय देऊन नरडच फोडायचं. तुकाराम महाराज त्याच मार्गाने चालले आणि त्या मेंढपाळाने सांगितलं ओ बुवा कुठं निघाला? म्हणजे मी तिकडे तुळापूरला चाललोय स्नानाला. ते म्हणले इकडून जाणं मग तिकडून कुठून मराय निघाला का? कुत्र आहे कुत्र आणि ते कुत्र रानटी कुत्र आहे ते माणसाला नरड फोडतंय, तिकडे कुणी जात नाही, आम्ही बकरीसुद्धा जाऊ देत नाही. ते म्हटले तुकाराम महाराज म्हणले त्याचा माझं काय वाकडे काय, हां त्याचा माझा काय संबंध आहे. ते म्हणले मेंढपाळा म्हणले बावळाटे काय, ते कुत्र्याला काय कळणार तू कोण आहेस ते, हां तू कीर्तन करावे भजन म्हणणार आहे हे कुत्र्याला कळतं का? म्हणले ते मेंढपाळा म्हणले काय वेड आहे. तुकाराम महाराज म्हणले अरे त्याचं माझं काय वाकडत नाही ना, कधी काय भांडणं झालेत का, काय त्याचं काय मी बुडवलं आहे का? नाही. मग काय कारण आहे त्याचं माझं? ते म्हणले जा तुम्हाला जायचं जा म्हणले, हे काही सांगून ऐकत नाही. तुकाराम महाराज गेले त्या रस्त्याने, ते मेंढपाळ होते ना ते पाहत होते. बघा म्हणले आता एक कशी फजिती होती या वारकऱ्याची. ती जवळजवळ गेल्यानंतर कुत्र उठलं ना पळत आला असंच छाती उपाय दिले तुकाराम महाराजांचे आणि चावा घेणार. तेवढ्या तुकाराम महाराज म्हणले का रे तुझं काय नुकसान केलं का मी, हां जरा शांत राहा ना. म्हणजे शांत राहा म्हटल्यानंतर त्यानं पाय खाली घेतले आणि जे बसलं ते उठलंच नाही, तसंच बसलं. महाराज गेले आंघोळ केली, दुसऱ्या दिवशी स्नान करून परत त्याच मार्गाने निघाली. ते मेंढपाळ म्हणले काय अबुवानी जादू केली, पुत्र कामातून गेलं म्हणले पाळ. जवळ गेली मेंढपाळ मेंढरं घेऊन गेली ते गुरखाना कोणाला दहावाना ते बघाना सुद्धा कोणाकडे. ते मेंढपाळ म्हणले काय हो काहीतरी हे बाबाला येते म्हणे जादू केली म्हणे
काय जादू केली कुत्रच जाम झालं म्हणले हला ना काय होणार महाराज त्या मार्गाने परत आले त्याच्या जवळूनच परत निघाले मग मात्र ते उठलं आणि तुकाराम महाराजापर्यंत मागं निघालं जे मागं गेलं ते देहूलाच गेले डायरेक्ट जगद्गुरु तुकाराम महाराज कीर्तन करायला लागले की त्या आसनावर पाय ठेवून बसायचे जोपर्यंत जिवंत होतं तोपर्यंत ते कीर्तन ऐकत बसलं तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणतात अरे आपल्याकडे त्या रसाचा काढा जर असेल तर ही बाधा काय करते तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदाभूतांची कुठल्याच प्राण्यांची भीती आपल्याला नाही चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया विषते अमृत अघात तेही अकर्तव्य ते नीत होय त्याशी दुःख ते देईल सर्व सुखफळ होतील शीतळ अग्निज्वाळ असं या अभंगाचं या हॉस्पिटलचा आणि या अभंगाचा जरा संबंध वाटला म्हणून अभंग घेतला तुकाराम महाराजांनी एकही माणूस बरं का पहिले एकही माणूस एकही व्यक्ती आणि एकही प्रसंग सोडणारी सगळ्यासाठी अभंग दिले महाराजांनी बरं का सगळ्यासाठी आपल्यासाठी प्रत्येकासाठी अभंग आहेत जगाची लोकसंख्या 600 कोटीच्या आसपास आहे बरं का आणि भारत देशाची लोकसंख्या हे मला वाटतं 142 कोटी 42 कोटी पण एकही माणूस असा नाही की तुकाराम महाराजांनी तडाख्यातून सुटला आहे त्याच्यासाठी अभंगच आहे त्याचा जसा स्वभाव आहे तशा प्रकारचे अभंग आहेत जसे प्रसंग आहेत तशा प्रकारचा अभंग आहे म्हणून वैद्य एक पंढरराव आणि वैद्य एक पंढरराव जाणे भाव अंतरीचा रोग आयशा द्याव्या वल्ली आणि जाणे झाली बाधा ते नलगे रुकावेची मोल आणि पाहे बोल प्रीतीचे तुका म्हणे दयावंता आणि सदा चिंता दिनाची आता हाच अभंग आपण डॉक्टरांना देऊन टाकू डॉक्टरांना हा अभंग देऊन टाकू बघा तुम्ही या अभंगाप्रमाणे तुम्ही हॉस्पिटल चालवलं तर तुमचा उत्कर्ष आणि तुमच्या दवाखान्यात आलेले पेशंट सुखी विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा म्हणतात म्हणून या अभंगाचा संबंध या हॉस्पिटलचा उद्घाटनाचे आहे म्हणून हा अभंग निवडला ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नाशे भव रोगायशे जाय आणि कांची तुका म्हणे नोईबाधा आणि कदा भूताचे याच्यात 4-5 शब्द असे आहेत पहिला काढा आहे काढा शब्द आहे पिढा शब्द आहे पथ्य शब्द आहे बरं का बाधा शब्द आहे आणि रोग शब्द आहे हे 4-5 शब्द असे आहेत याच्या संबंधाने माणसाचं जीवन आहे आणि तुकाराम महाराजांनी अशा संबंधाने सांगितलं आणि म्हणून मी असा अभंग संबंधाने निवडला बरं का माझी पद्धत आहे जसा समय असेल तशा प्रकारचा अभंग घ्यायचा आणि त्याच्यावर चिंतन करायचं जो प्रसंग आहे तसाच अभंग घेतला पाहिजे प्रसंग वेगळा आणि अभंग वेगळा घेतला तर त्या प्रसंगाला तो उचित ठरतच नाही बरं का आणि म्हणून या ठिकाणी या सुपकर हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण जे ईश्वराचं चिंतन केलं आमच्या सगळे टाळकरी आता सगळ्यांना चाली काय म्हणता आले नाही कारण कार्यक्रम असा अजून परत कार्यक्रम आहे ना उद्घाटन आहे आणि म्हणून आपलं आपण सगळ्याचं मिळून मी एकटाच म्हणलो आता या ठिकाणी एक शेवट दिसाल मला वाटतं म्हणा आणि भजन घेऊ आपण सगळी भजनं एकदाच घेऊ आणि शेवला पुरले म्हणजे विठोबा रघुमाई